नमस्कार, मी सरफराज अहमद. उरुसच्या सफरनामा सिरीजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. उरुसच्या सफरनामा सिरीजच्या माध्यमातून आपण अनेक ऐतिहासिक किल्ल्यांना आणि इमारतींना भेटी देऊन त्या भेटींच्या माध्यमातून त्या किल्ल्याचा आणि इमारतींचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्या माध्यमातून काही ऐतिहासिक घटनांची माहिती देखील आपण घेत असतो. आज आपण उदगीरच्या ऐतिहासिक अशा भुईकोट किल्ल्याच्या समोर आहोत. हा भुईकोट किल्ला अनेक अर्थाने महत्त्वाचा आणि ऐतिहासिक मानला जातो. या किल्ल्यामध्ये दखनेच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनावर दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या घटना घडल्या. हा किल्ला नेमका कोणी बांधला, कधी बांधला याविषयी नेमकी माहिती उपलब्ध नसली तरी परामर्श जंग नावाचे एक महत्त्वाचे इतिहासकार होऊन गेले. ते दखनेच्या अनेक घटनांवर नेमकं भाष्य करतात. त्यांनी या किल्ल्याच्या संदर्भात काही माहिती संकलित करून हा किल्ला कसा आहे, या किल्ल्यामध्ये असणाऱ्या इमारती आणि त्या इमारती कुणी बांधल्या याची माहिती दिलेली आहे. हे पुस्तक त्या परामर्श जंग यांचं आहे. परामर्श जंग यांनी दिलेल्या माहितीनुसार हा किल्ला बहमनी शासनकाळाच्या मध्यामध्ये बांधला गेला असं मानलं जातं. त्याशिवाय अनेक इतिहासकारांनी देखील बहमनी शासनकाळ हाच या किल्ल्याचा निर्मिती काळ असावा असं मत मांडलेलं आहे. या किल्ल्याला उदय उदगीर किल्ला किंवा उदगीरचा भुईकोट किल्ला असं म्हटलं जाण्यामागे एक कारण आहे. उदगीर किल्ल्याच्या समोरच्या बाजूला जी वस्ती वसली त्या वस्तीमध्ये बहमनी शासनकाळाच्या नंतर संत उदयगिरी नावाचे एक हिंदू संत झाले. त्या उदयगिरी महाराजांनी या क्षेत्रामध्ये मोठं सामाजिक आणि धार्मिक काम केलं. त्या कामामुळंच त्यांच्यापासून प्रभावित झालेल्या अनेक लोकांनी इथे वसलेल्या वस्तीला उदयगिरी महाराजांची वस्ती किंवा उदगीर म्हणायला सुरुवात केली. शिवाय या शहरामध्ये असणाऱ्या अनेक सुफी संतांनी उदयगिरी महाराजांवर असणारं त्यांचं प्रेम आणि त्यांच्याशी असणारी मैत्री यामुळे देखील या शहराला उदागीर हे नाव दिल्याचं अनेकांचं मत आहे. शिवाय या किल्ल्याच्या संदर्भात जी कागदपत्रं उपलब्ध आहेत त्या कागदपत्रांमध्ये देखील उदयगिरी महाराज आणि उदगीर असा थेट संबंध जोडता येतो. आता आपण जाऊयात उदगीर किल्ल्याच्या संदर्भातल्या माहितीकडे. हा किल्ला सुरुवातीला जो मानला गेला आहे तो महमूदशाह बहमनीच्या काळामध्ये त्याची वेगवेगळ्या पद्धतीनं रचना बदलण्यात आली आणि महमूदशाह बहमनीनं हा किल्ला कासिम बरीद याला जहागीर म्हणून दिला. या किल्ल्याच्या बरोबरीनंच कासिम बरीदला औशाचा किल्ला आणि कंधारचा किल्ला देखील जहागिरीच्या स्वरूपात दिला गेला. जहागिरीच्या स्वरूपात हा किल्ला मिळाल्यानंतर कासिम बरीदनं या किल्ल्यामध्ये अनेक बदल देखील केले आणि काही इमारती देखील बांधून घेतल्या. त्याशिवाय या किल्ल्याचा किल्लेदार असणाऱ्या सजावल खाननं सजावल मुल्कचा महल नावाची एक इमारत बांधली आणि त्या इमारतीला आशियाई वास्तुशैलीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. किल्ल्याच्या मध्ये आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस किल्ल्याच्या प्रवेशद्वारामध्ये एक मोठी तोफ लागते आणि त्या तोफेच्या बाजूला मस्जिद आहे आणि त्याच्यापुढे सजावल मुल्कचा महल आहे. त्याशिवाय किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला एक रस्ता जातो. तो रस्ता थेट उदयगिरी महाराजांच्या मंदिरापर्यंत जाऊन पोहोचतो. उदयगिरी महाराजांचं मंदिर आज सुस्थितीत आहे. त्या मंदिराच्या वास्तुरचनेवरून या किल्ल्यामध्ये जे बांधकाम केले गेले त्या बांधकामाची वास्तुरचना आणि त्याविषयीचं वास्तुकौशल्य देखील आपल्याला समजून घेता येऊ शकतं. या किल्ल्याकडे पुरातत्व विभागाचं प्रचंड दुर्लक्ष होतंय. हे किल्ल्यावरच्या वेगवेगळ्या बुरुजांवरती उगवलेल्या झाडांवरनं आपल्याला पाहायला मिळतं. हा किल्ला अनेक युद्धाच्या घटनांमध्ये महत्त्वाचं केंद्र म्हणून वापरला गेला. या किल्ल्याच्या माध्यमातूनच निजाम आणि पेशव्यांनी काही युद्धाविषयीच्या कारवाया देखील केलेल्या होत्या. किल्ल्याच्या मध्यभागी मोठं पटांगणासारखं मैदान आहे. त्या मैदानामध्ये काही इमारतींचे अवशेष देखील आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्यावर उगवलेल्या झाडांमुळे आणि झालेल्या दुरावस्थेमुळे या इमारती पडल्या असण्याची दाट शक्यता आहे. शिवाय किल्ल्याच्या समोरच्या बाजूला काही इमारती होत्या. त्या इमारती वरकरणी आता ढासळलेल्या असल्यामुळे प्रवेशद्वारासारख्या असाव्यात असं वाटतं आणि उजव्या बाजूला असणाऱ्या इमारती या चौकीसारख्या असाव्यात असं दिसतं. पण या इमारती झाडांमुळे आणि पुरातत्व खात्याकडून झालेल्या दुर्लक्षामुळे आता पूर्णतः नामशेष झालेल्या आहेत. किल्ल्याच्या समोर असणारी खंदक आणि त्याच्या बाजूचा पूल देखील जवळपास ढासळत आला आहे. किल्ल्याच्या समोरच्या प्रवेशद्वाराच्या समोर असणारा जो पूल आहे तो देखील पूर्णतः कमकुवत झाला आहे. तरी देखील किल्ला आजही मजबूत अवस्थेत आहे. पण जर का यदा कदाचित पुरातत्व खात्यानं अशाच पद्धतीचं दुर्लक्ष
या किल्ल्याविषयी पत्करलं तर मात्र हा किल्ला येत्या काही दशकांमध्ये पूर्णतः नामशेष होईल असं मात्र आपल्याला आजच्या त्याच्या स्थितीवरून दिसतं. धन्यवाद.